वाई खंडाळा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महिला उमेदवाराला संधी, महाविकास आघाडीकडून अरुणादेवी पिसाळ यांची उमेदवारी घोषित। सगळ्यांचं लक्ष लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाई खंडाळा विधानसभा मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली असून अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी घोषित झाली आहे। दरम्यान प्रमुख पक्षातील जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार शरद पवार गटाकडून रिंगणामध्ये उतरले आहेत। त्यांची लढत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या सोबत होणार आहे। माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या त्या स्नुषा आहेत। अरुणाताईंनी यापूर्वी जिल्हा परिषदेवरतीही नेतृत्व केले आहे। त्यांचा मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क आहे। यावेळी बोलताना अरुणादेवी पिसाळ यांनी सांगितले की सर्वप्रथम मी पक्षाची आभारी आहे की माझ्यासारखा सर्वसामान्य महिलेवरती विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली। महिला सबलीकरण असेल, महिला सक्षमीकरण असेल यासाठी मी पुढे काम करणार असून वाई खंडाळा मतदारसंघामध्ये पर्यटनाला प्रचंड पोटेन्शियल आहे। वाई खंडाळा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। चांगली शिक्षण संस्था, चांगले आरोग्य व्यवस्था तयार करू। माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन आणि प्रचंड मताधिक्याने विजयी होईन असा विश्वासही अरुणादेवी पिसाळ यांनी व्यक्त केला।